राम होते ना राम, सीतेला आणायला वानर सेना न्यावा लागली होती, तेव्हा आता तो राम जगामध्ये पूजला जातो. तुम्ही जर असं खोटं करणार तर तुम्हाला कोण नाही पूजणार, कोण नाही विचारणार. झालं जागा ना तिकडे, माणसं तिथून पडत आहेत संध्याकाळच्या वेळेला. शेवटी आम्ही त्या लोकांना धरण धरून आम्ही लोकांना तिथं पास करून घेतो, वयस्कर लोकांना. ही अशी परिस्थिती आलेली आहे, अडीच वर्षापासून हीच परिस्थिती आहे साहेब. आता आम्ही दरवर्षी मे महिन्यात गावी जातो ना, आता आम्हाला कळत नाही आम्ही मुंबईत राहतो की गावी राहतो, कारण गावी अशी परिस्थिती असते. इकडे असं वाटतंय की आम्ही मागे 20 वर्ष मागेच गेलो आहे. का माहिती आहे का, बिझनेस असू किंवा कोणाचं म्हणजे रोड वगैरे काही म्हणजे काहीच फॅसिलिटी नाही आपल्या जगन्नाथ भातंकर मार्गमध्ये. ह्यांच्या हे इकडे एवढा तुंबायचा ना साहेब, हे आमचे रहिवासी आहेत आणि इकडे छेडा म्हणून दुकानदार आहेत, व्यापारी आहेत. एवढा दलदल ना, एवढे मच्छर ना, यांच्या भावाचा मृत्यू घडलाय ह्या गोष्टीमुळे. ही खरी गोष्ट आहे. आमच्या पाण्याच्या ड्रेनेजच्या लाईनचा आमचा प्रश्न आहे, त्याच्यानंतर पाण्याच्या लाईनीचा आमचा प्रश्न आहे. आम्ही महानगरपालिकेकडे आम्ही गेल्याच्या नंतर महानगरपालिका आम्हाला म्हणते तो आमच्या अत्तरीतला विषय नाही. तुम्हाला ॲक्च्युली आम्हाला आता प्रश्न हा पडला आहे की आता आम्ही जाऊ कुणाकडे. नमस्कार, साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. दक्षिण मुंबईतील वेगवेगळ्या नागरी सुविधांचे विषय घेऊन आम्ही आपल्यापर्यंत मांडत असतो, याचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न देखील करत असतो. आम्ही प्रशासन, महानगरपालिका, सरकार आपापल्या कारभाराकडे कशा पद्धतीने दुर्लक्ष करते याचे वेळोवेळी अनुभव किंवा वेळोवेळी कव्हरेज आम्ही आपल्याला दिलेलं आहे. असाच एक विषय घेऊन आम्ही आपल्यापर्यंत आलेलो आहोत. धनविल नाका या शेजारी समोरच इथे रुस्तमजी टॉवर आहे. अतिशय टोलेजंग अशी इमारत आहे आणि अतिशय सुविधांनी सजलेली ही इमारत ह्या विभागातली मानली जाते. त्याचसोबत इकडे एक फार जुना रस्ता आहे. या रस्त्याचं काम सुमारे 2.5 वर्ष चाललेलं आहे आणि या आजूबाजूला राहणाऱ्या व्यापाऱ्यांना, आजूबाजूला राहणाऱ्या लोकवस्तीला याचा भयानक त्रास झाला आहे. हा रस्ता इतके दिवस का खोदून पडलेला आहे, याचं काम पूर्णत्वास का नाही जात आहे, हा सर्वसामान्य माणसांना हा प्रश्न इथून जाणाऱ्या येणाऱ्यांना नक्कीच पडत असतो. परंतु याबद्दलचं अतिशय विस्तृत माहिती आम्ही आपल्यापर्यंत आणणार आहोत. सर्वाधिक श्रीमंत असलेली ही महानगरपालिका, मुंबई महानगरपालिका, परंतु त्यांचा कारभार मात्र कसा दरिद्री असतो हा आपण आपल्यासमोर मांडतो आहे आणि आपल्यासोबत इथे राहणारे स्थानिक लोक आहेत. बोला, नाव सांगा आपलं. माझं नाव नितीन लक्ष्मण वालेकर. वालेकर साहेब, काय नेमका विषय आहे? आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात इथे जमा देखील झालेला, काय तक्रार आहे आपण? तर ॲक्च्युली 2-3 तारखेला देवीचा उत्सव चालू होणार, 2 तारखेला आमचं आगमन आहे. त्या दृष्टिकोनातून आम्ही वारंवार जयकुमार कंपनीकडे आम्ही जात होतो. जयकुमार साहेब, जयकुमार कंपनीमध्ये मनोज, जयकुमार कंपनी म्हणजे ही जे आपण ब्रिज बनवणारी आणि या ठिकाणी आणि हे आपण जे पाहतोय हे जे पिलर्स आहेत या ठिकाणी फ्लायओव्हर जाणार आहे, म्हणजे हे जयकुमार कंपनी, हे त्या अनुषंगाने बोलताय तुम्ही. जयकुमार ही कॉन्ट्रॅक्टर आहे, BMC त्यांच्याकडे कॉन्ट्रॅक्ट सोपवलेले आहे. त्यांचा एक आमच्या इकडे एरिया ऑफिसर आहे मनोज गुप्ता म्हणून, मनोज गुप्ता त्यांच्याशी वारंवार आम्ही 15 दिवस आम्ही संपर्क करतोय. त्याच्या अगोदर पण आम्ही करत होतो. त्यांनी सांगितलं बलवनकडे जायला, बलवनकडे गेल्यावरती तो बोलतो हा ही साईड माझ्यावरती नाही. त्याच्यानंतर आम्ही MMRDC आम्ही संपर्क केला. MMRDC म्हणते की आमचा याच्याशी काही संबंध नाही, ते तुम्ही जयकुमारकडे जावा. आमच्या पाण्याच्या ड्रेनेजच्या लाईनचा आमचा प्रश्न आहे, त्याच्यानंतर पाण्याच्या लाईनीचा आमचा प्रश्न आहे. आम्ही महानगरपालिकेकडे आम्ही गेल्याच्या नंतर महानगरपालिका आम्हाला म्हणते तो आमच्या अत्तरीतला विषय नाही. तुम्हाला ॲक्च्युली आम्हाला आता प्रश्न हा पडलाय की आता आम्ही जाऊ कुणाकडे. त्याच्यात अगोदर कसं काय अत्तरीतला प्रश्न नाही, महानगरपालिका गटर वॉटर मीटर ह्या सगळ्या सुविधा महानगरपालिका प्रोड्यूस करत असते. हे पालिका म्हणजे पालकत्वाचं काम हे त्यांचंच आहे, तरी देखील याच्याकडे कसं काय दुर्लक्ष केलं जातं असा हा प्रश्न आपण महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारलात की नाही विचारलेला आम्ही प्रश्न. ते निश्चे बोलतात ना, ह्याच्या अंगावरची तलवार त्याच्या खांद्यावरती ठेवायची, त्याच्या अंगावरची तलवार ह्याच्या खांद्यावरती ठेवायची. असं कुठल्या कुठल्या अधिकाऱ्यांनी आपल्याला अशी वागणूक दिलेली आहे तुम्हा लोकांना ह्या रहिवाशांना? तरी पण साहेब आता त्या गोष्टीला झाले 2.5 वर्ष साहेब, 2.5 वर्षापासून हीच परिस्थिती आहे साहेब. आता आम्ही दरवर्षी मे महिन्यात गावी जातो ना, आता आम्हाला कळत नाही आम्ही मुंबईत राहतो की गावी राहतो, कारण गावी अशी परिस्थिती असते. आता आमच्या मुंबईत पण ही परिस्थिती झाली, ते पण आमचं मेन सिटी दादर प्रभादेवी सारख्या. त्याच्यानंतर आम्ही सारखे आम्ही लोकप्रतिनिधींना पण आम्ही भेटायचा आम्ही प्रयत्न केला, भेटले, येत आहेत, काढू ह्याच्यावरती तोडगा काढू. आता मला आता आमची देवी आहे 8.5 फुटाची, ती आता आम्ही कुठून घेऊन येणार, कशी घेऊन येणार? इतक्या वर्षाची आमची परंपरा आहे, 18 वर्ष आम्ही हा सण साजरा करतोय, 28 वर्ष आम्ही सण हा साजरा करतो. आता आम्हालाच आता शंका मनात राहिली की आता उत्सव साजरा, बघा आता उभा राहिला इकडे माणसाला जागा नाही, देवीचा पाठ, देवी, एवढा मोठा ट्रक वगैरे, म्हणजे उत्सवासारखा कारण नाही.
ॲक्च्युली सिनियर सिटीजन बायका आहेत, प्रेग्नंट बायका आहेत साहेब. मध्यंतरीवरती इकडे एक मारवाडी चाळ आहे, तिकडचे जे जैन म्हणून एक हे होता सिनियर सिटीजन माणूस, त्याला चेअरवरती बसून धावत धावत आम्ही इकडे नेला आणि इकडून टॅक्सीमधून आम्ही के एम हॉस्पिटलला घेऊन गेलो. अशी परिस्थिती आहे. या रस्त्याचं नाव काय? जगन्नाथ भातनकर मार्ग, लँडमार्क दलमिल नाका. यांच्या हे इकडे एवढा तुंबायचा ना साहेब, हे आमचे रहिवासी आहेत आणि इकडे छेडा म्हणून दुकानदार आहेत, व्यापारी आहेत. एवढा दलदल ना, एवढे मच्छर ना, यांच्या भावाचा मृत्यू घडलाय ह्या गोष्टीमुळे. ही खरी गोष्ट आहे. हा, जवळजवळ गेल्या वर्षीची गोष्ट आहे, ऑगस्ट महिन्यामध्ये मलेरिया आणि डेंग्यू दोघे संगाती झाला आणि 12 दिवसात डेथ झाली. म्हणजे इकडे धूर फवारणी आणि सगळं काय दलदल होता ना इकडे, एवढा दलदल होता की एवढे मच्छर की विचारू नका. आणि इकडे बघताय तुम्ही, हे पुरा लाईन आहे ते दुकानदार किती आहेत ते बघा. ते दुकानदाराची परिस्थिती काय आहे की पुरे कोण इकडे घेराक येऊ शकत नाही. नाही, पब्लिक ही फार मोठी बाजारपेठ होती, हे कपडा मार्केट म्हणून ही गल्ली फेमस होती. नक्कीच ते गिराकच येऊ शकत नाही, काय करणार. आम्ही रोजच्या अर्धा पण धंदा करत नाही. एवढा 2-2.5 वर्ष झाला, जसं वालेकर साहेबांनी सांगितलं तसा आमची पण हेच परिस्थिती आहे, दुकानदाराची पण हेच परिस्थिती आहे. माझं नाव संदीप कदम आहे, इथलं रहिवासी आहे मी सुद्धा. फक्त लोकांना आश्वासनं दिलेली आहेत की होणार. कोण आश्वासनं देते? हे जयकुमारवाले कॉन्ट्रॅक्टर, आम्ही कॉन्ट्रॅक्टरने विचारतो तर ते म्हणतात की जयकुमारवाले आम्हाला मटेरियल देत नाहीत म्हणून आमचं काम पूर्ण होत नाही. जयकुमारने विचारतो तर बोलते कॉन्ट्रॅक्टर जे आहे त्यांची माणसंच नाही आहेत त्यामुळे आम्ही काम करू शकत नाही. त्यांचं हे त्यांच्यात ताळमेळ सगळं चाललं. हे बघा, हे असं अर्धा खोदून ठेवलं, लोक जाणार कुठून चालणार कुठून सांगा. हे बघा पूर्ण रस्ता, ते बघा पुढे बघा दुकानाचा विरोध. एक मिनिट, ते बघा पुढे बघा, जायला जागा नाही तिकडे, माणसं तिथून पडत आहेत संध्याकाळच्या वेळेला. शेवटी आम्ही त्या लोकांना धरण धरून आम्ही लोकांना तिथं पास करून घेतो वयस्कर लोकांना. ही अशी परिस्थिती आलेली आहे. मग तुम्ही जर तुमच्या मार्गदर्शनातून येणार त्यांच्यापर्यंत ही आवाज पोचला पाहिजे असं आम्हाला वाटतंय. BMCला सुद्धा, MMRDला, कॉन्ट्रॅक्टर जे कोण असेल त्यांना, कारण का आमचा आवाज त्यांना पोचतच नाही आहे. ते आम्हाला सगळ्या गोष्टी हलक्यामध्ये घेतात आमच्या लोकांना. या ठिकाणी नगरसेवक हे तर आता प्रशासक आल्यापासून नगरसेवकांच्या ॲक्टिव्हिटी कमी झालेल्या आहेत, परंतु या ठिकाणी आमदार काय करतात, खासदार काय करतात, संबंधित लोकप्रतिनिधी काय करतात. ज्या वेळेला प्रशासन आपलं काम करत नाही, ज्या वेळेला प्रशासनाचे कुठेतरी कान उठायला जर कुठली यंत्रणा असेल तर ते आपले लोकप्रतिनिधी. या ठिकाणी लोकप्रतिनिधींचं काय काम होत आहे की नाही होत आहे आपण स्थानिकांकडूनच जाणून घेतो आहे. आपण कुठल्या आमदारांकडे, नगरसेवकांकडे याबाबत खासदारांकडे तक्रार केलीत का, काय विषय? आमदार आता नगरसेवक तर डिस्क्वालिफाईड आहेत, बरोबर. आमदारांना पण सांगितलं आहे ह्या गोष्टीबद्दल वारंवार, अजय चौधरींना सांगितलं आहे, त्याच्यानंतर अरविंद सावंतांना पण सांगितलं आहे वारंवार. इकडून तिकडून आम्ही पण फोन वगैरे करून नंतरला सांगितलेलं आहे, पण पाहिजे तसा आम्हाला काही रिस्पॉन्स आलेला नाही. आणि त्यानंतर आता 2 वर्षापूर्वी तुम्हाला माहिती असेल मुख्यमंत्री पण येऊन गेलेत. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा माईकमध्ये सांगितलेला आश्वासन दिलेला की तुम्ही कुठलीच काय काळजी नका करू, हे सर्व काम BMC आपला MMRDवाले पण होते, जयकुमारवाले पण होते, सर्व काम व्यवस्थित सुरळीत चालू होईल. आता त्या गोष्टीला आता 2.5 वर्ष झालेत. म्हणजे ॲक्च्युली आता आम्हाला प्रश्न हा पडलेला आहे ना की विश्वास ठेवायचा तर कुणावरती ठेवायचा, सरकारवरती देऊ की अधिकाऱ्यांवरती देऊ. इथून काही अंतरावरती सामना प्रेस आहे. या ठिकाणी सदानंद सरवणकर, समाज सदा सरवणकर यांचं ह्या प्रभागात, प्रभादेवी परिसरात थोडंफार वर्चस्व मानलं देखील जातं, त्यांचं ह्याकडे लक्ष आहे का? त्यांच्यापर्यंत देखील तक्रारी केल्या आहेत का? सदानंद सरवणकरांना पण आम्ही मध्यंतरीवरती सांगितलेलं, पण समाधान सरवणकर येऊन फेरी मारलेली त्यांनी, पण पाहिजे तसा काही काम नाही झालंय. असं कसं काय, ते सरकारमध्ये बसलेले लोक आहेत, असं कसं काय होऊ शकतं? आता कसं नाही झालं ते आता आम्ही कसं सांगणार. येतात, फेरी मारतात ते लोक, आम्ही फोन केल्यावरती येतात, नाही तशातला भाग नाही आले ते पण. पण पाहिजे तसा काय अधिक, हा कसं आहे, ते लोक आल्याच्या नंतर 2-4 अधिकारी येतात, हे हा असं आहे तसं, आम्ही आता बोलू, हे उद्याच होणार काम, आता काय ते पण. आता सरकार का आम्ही पण फोन नाही लावू शकत, आम्ही पण आमचा पण शेड्यूल आमचा पण जरा बिझी असतो. या ठिकाणी अशी देखील माहिती मिळालेली, या परिस्थितीमुळे बरेचसे स्थानिक या ठिकाणी आपापली घरं, आपापल्या जागा भाड्याने देऊन दुसऱ्या विभागात शिफ्ट झालेले आहेत. अशी ह्या परिसराची, या प्रभादेवी परिसराची दुरावस्था झालेली आहे, अशी देखील माहिती आमच्या समोर आलेली आहे. सर, इकडे असं वाटतं की आम्ही मागे 20 वर्ष मागेच गेलो आहे, का माहिती आहे का? बिझनेस असू किंवा कोणाचं म्हणजे रोड वगैरे काहीच, म्हणजे काहीच फॅसिलिटी नाही आपल्या जगन्नाथ भातनकर मार्गमध्ये. काय MMRDA आणि BMCला सांगून आम्ही दमलो आहे. आता त्यामुळे फक्त रिक्वेस्ट आहे, ही लवकरात लवकर हा पूर्ण करून आम्हाला सणसूद साजरा करायला जागा द्यावे. मी पडली जोरात, पडली मी, पाय सुजला आणि इथे लागला.
दोन वर्ष झाले पण हे लोक काय लक्ष घालत नाही. आम्ही महापौरला भेटलो, नगरसेवकांना सगळ्यांना भेटलो, पण ह्यांच्या शरीरामध्ये कीड आहे काय, हे लोक लक्ष देत नाही. तो पर्वत आहे ना पर्वत, तो मा हरामी आहे. त्याला मी 5 दिवसापूर्वी बोलली, बोललं बघ बाबा गणपतीच्या टायमाला पण बोलली, प्रत्येकांना हाऊस असते की बाबा आपण देव आणतो तर त्याला व्यवस्थित सुरक्षित देऊया, पण ह्यांनी काय केलं नाही. शेवटी आता देवी इथे आमच्या इथे मोठी देवी बसते, पब्लिक येणार जाणार, जे कोण देवाला मानतो ते. आम्हाला इथं खेळायला नाही, हां मी भले म्हातारी आहे पण देवीच्या टायमाला मी खेळते. आम्हाला पण हाऊस आहे, हे लोक लक्ष देत नाही. आलं लक्षात, याच्यावर कृपया करून लवकरात लवकर कारवाई करा. समजलं ना? आज माझी वय 76 आहे साहेब, 76 वय आहे माझी. मी वर्ष पुढच्या वर्षी राहीन का नाही राहीन, पण माझी माऊली सुरक्षित गेली पाहिजे. बरोबर. आणखीन जे येतात ना यात्राळू, यात्रा बघायला, आईची सेवा करायला, त्यांना पण चांगलं होणार. आलं लक्षात? हे लोकांना इथे ऐकतात नि इथे काढून टाकतात. आणि आम्ही तर असा ठरवलं आहे की कुठलाय महापौर येऊ का नगरच येऊ घेऊ का आणखीन त्याचा बाप येऊ, आम्ही आता त्यांना पुढे करणार नाही. राम होते ना राम, सीतेला आणायला वानर सेना न्यावा लागली होती तेव्हा, आता तो राम जगामध्ये पूजला जातो. तुम्ही जर असं खोटं करणार तर तुम्हाला कोण नाही पूजणार, कोण नाही विचारणार. तेवढं करा तुम्ही. आमच्या इथे 4-5 बायका आहे, वालेकरची मिसेस आहे, अंचुमनची आई आहे, बरीच बायका आहे म्हातारे. यायला जायला आम्हाला एवढं त्रास होतो साहेब, हां हे लवकरात लवकर करा, एवढी माझी विनंती आहे. बस तुम्ही केलं ना तर आम्ही तुमचा मोठा आभार मानू साहेब, की बाबा एका व्यक्तीने येऊन केलं, एवढंच माझं म्हणणं आहे. नक्कीच इकडे वृद्ध महिला देखील रामाचं राज्य मुंबई महानगरपालिकेवरती कधी येणार, या ठिकाणी प्रशासन, सरकार, राज्यकर्ते या विषयाला कधी गांभीर्याने बघणार असा नक्कीच प्रश्न पडतोय. अजून काही व्यापारी आपल्या सोबत जोडलेले आहेत, बोला. तीन हर्ष पालीवाल, पंढरीनाथ क्लॉथ स्टोर नाव आहे दुकानाचा. तीन गाळ्याचे दुकान आहे, 15 माणसं आहे काम करणारे. आज 2.5 वर्ष झाले गिरायकीचे येणे तर आहेच नाही आहे. मागचे 3 वर्ष तर कोरोनाने खालवले आणि 2.5 वर्ष आमची ही पूर्ण परिस्थिती गेली. कसे त्यांचे पगार द्यायचे, 2.5 वर्षामध्ये 2.5 वेळा तर लाईट गेली, लाईट एवढी वेळ गेली काय कसा धंदा करणार. अशी परिस्थिती एकदम वेगळी झाली, एकदम डाऊन झाली आहे. घरात ते एकदम बिलकुल पण नाही आहे, काय करणार आता बघा. तुम्ही काय होत असेल तर बघा. इकडे ठक्कर रेडीमेड स्टोअर दुकान आहे, यांना पावसाळ्याच्या अगोदर सांगितलं होतं की बाबा तू एक करून टाक, आमची दुकानात असं पण धंदा नाही. आणि कोण गिराग इकडून या समोरच्या लाईनीवरून जातात इकडून, कोण इकडे क्रॉस करून येणार कसं. तुम्ही काय नाही तर मातीनी लेवल तरी करा, नाहीतर काय मध्ये हे ठेवा की माणसाला चालायला जगा यायला पाहिजे. कोण ऐकायला तयार नाही, काय रस्ता तर काढायला पाहिजे ना. व्यापारींचं पण नुकसान होते ना, आम्ही कुठल्याही याच्या प्रोग्रेसचा माठे हे नाही आम्हाला, पण आमच्या तर आम्ही पण खर्च घेऊन बसलेलो आहे, भाडा भरत आहे, आम्हाला कुठलंही कुठेही काही रियायत देणार नाही. माझं नाव दीपिका भास्कर. आम्हाला हे जवळपास 2 वर्षापासून आम्हाला हे रोडचा त्रास झाला आहे, ते लोक काम पण करत नाही. आणि त्यांना आता 2-3 दिवस अगोदरच त्यांच्या सुपरवायझरला विचारलं होतं की हे कधी होणार, तर ते बोलले की आम्ही 10 दिवसामध्ये करून देणार. आणि आज बोलते नाही होणार, मग आता आमचं इथे सण होणार आहे नवरात्री, मग आम्ही ते कसं साजरं करायचं. म्हणून आमची रिक्वेस्ट आहे की आम्हाला हे लवकरात लवकर तुम्ही करून द्या, असं आम्हाला BMC आणि MMRD त्यांना आम्ही रिक्वेस्ट करतो की आम्हाला हे पटकन तुम्ही काम करून द्या. लाईट पण जाते आम्हाला सारखी, परत गटरचा पण त्रास आहे हो. आणि आम्हाला लाईट जाते म्हणजे 5-5, 6-7 तास जाते, रात्रीची पण लाईट जाते 5 वाजता 4:30 असं टायमिंगला आम्हाला लाईट जाते. मग आम्हाला तो त्रास तर आहेच, आणि इथे पाणी साठून राहतो त्याच्यामुळे मच्छर होते, मग तो पण त्रास आहे आम्हाला.
म्हणून आम्ही बोलतोय की आम्हाला लवकरच करून द्या की आम्हाला तो त्रास कमी होणार. थँक्यू. स्वतःच्या अधिकार क्षेत्रात मदमस्त झालेले महानगरपालिकेचे अधिकारी स्वतःचं काम दुसऱ्यावरती दुसरा तिसऱ्यावरती हे रोटेशन करतायत आणि लोकांना इकडे गंडवलं जातंय किंवा लोकांना या ठिकाणी फसवलं जातं असं म्हणायला काही हरकत नाही. संपूर्ण यंत्रणेचा या कामाचा महानगरपालिकेच्या या जी साऊथ वॉर्डचा बोजवारा उडाला असं म्हणायला काही हरकत नाही. कॅमेरा पर्सन आयुष लोकरेसह मी अभिषेक शिंदे, साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा. साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक, फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका.